मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन मंदिरात आलेली असते दर्शन करून आल्यानंतर ती मनातल्या मनात आपली विचार करत असते की या घरामध्ये नक्की काय आहे ना कळतच नाही माझी ही नातवंड अशी काय वागतायत त्याचबरोबर मी कुणाचं भलं करायला गेले तर ते कुणाला आवडत पण नाही मी या घरातून कुठे निघून पण जाऊ शकत नाही मला या घरापासून दूर राहतच नाही त्यात यांना सोडून तर नाहीच नाही एवढी वर्ष मी हे घर बांधून ठेवलं एकदा का अरुंधती गेली अख्ख्या घराची घडीच विस्कटली ही नातवंड ही अशी वागतात विशाखा तर येतच नाही कधीतरीच आपलं तोंड दाखवायला म्हणून येते पण असा आपुलकी प्रेम राहिलंच नाही अविनाश गेला तो गेला तो पुन्हा काही आला नाही त्याला आईची आठवण सुद्धा येत नाही म्हणून आता कांचनला ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून खूप वाईट वाटत असतं ती मनातल्या मनात झुरत असते तेवढ्यातच आता एक मुलगी तेथे येते आणि चुकून तिचा धक्का कांचनला लागतो तिच्या पायावर पाय पडतो त्यामुळे कांचन खूप जोरात ओरडते आणि म्हणते तुला पाहून चालता येतं की नाही माझा पाय इथे किती दुखायला लागला असं म्हणून ती एकटीच चाललेली असते तिला चालता पण येत नसतं म्हणूनच एक मुलगा तिथे येतो आणि कांचनला आधार देतो कांचन त्याचे आभार मानते त्यावरती तो मुलगा कांचनकडे पाहत म्हणतो कांचन आजी तुम्ही आता कांचन विचारते तू कोण रे बाबा तेव्हा तो मुलगा सांगतो अगं आजी मी अभि या भजनी मंडळामध्ये मी दोनदा तबला वाजवायला आलो होतो तेव्हा कांचन म्हणते हो का आम्ही दादरला गेलो होतो तेव्हा तू पण होता का तिथे तो म्हणतो की हो मी पण होतो कांचन पुन्हा त्याला एकदा त्याचं नाव विचारते तर आता तिला समस्त त्याचं नाव अभि आहे ती म्हणते माझ्या नातवाचं देखील नाव अभि आहे तेव्हा तो मुलगा म्हणतो की मला माहिती आहे तुमचा नातू तर कांचन म्हणते आजकाल सगळी मुलं सारखीच दिसतात ना म्हणून काही कळत नाही बाबा तुम्हाला रिक्षा करून घरी सोडवून येऊ का असं तो मुलगा आता कांचनला विचारतो ती कांचन म्हणते नको मी इथे जवळ राहते तर कांचन आता पुढे चालू लागते तेव्हा तिच्या पायात पुन्हा चमक भरते पुढे चालता येत नाही ते पाहून तो मुलगा पुन्हा कांचनचा विश्वास जिंकतो तिची सहानुभूती मिळवतो आणि तिला म्हणतो थोडा वेळ इथे बसा मी तुमच्या शिरा मोकळ्या करून देतो असं म्हणून आता तो कांचन पायाची मॉलिश करू लागतो आणि म्हणतो की तुमच्या पायाच्या नसा ह्या भरलेल्या आहेत सारखं कशामुळे होतं माहिती आहे का हे जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे होतं तुम्हाला कसला ताण आहे का तेव्हा कांचन अगदी इमोशनल होते आणि म्हणते कुठून सुरुवात करू पण माझ्या आयुष्यात ताण आणि ताणच आहे परक्या माणसाला अशा घरच्या गोष्टी सांगू नये उगीच आमचं ओझं तुझ्यावर तेव्हा तो पुन्हा गोडगोड बोलू लागतो पण कांचन आता काहीही सांगत नाही तेव्हा तिला जरा बरं वाटतं त्यानंतर ती जायला निघते तर तो मुलगा म्हणतो की नाही आज जी मी पण तुमच्याबरोबर येणार आहे म्हणून तो कांचनजवळ रिक्षात बसतो ते दोघेही घरी जायला निघते that बर तर इकडे विना ही गाणं गुणगुणत असते आणि आशू अरुंधती त्याचबरोबर आहे या तिघांच्या फोटोकडे सारखी एकटक पाहत असते तेवढ्यातच आता आशू तेथे येतो आणि तिला म्हणतो की चहा घे तेव्हा ती खूप जोरात दचकते आणि भानावर येते तेव्हा ती म्हणते थँक्यू चहा दिल्याबद्दल तर तू काय त्या फोटोमध्ये एवढी निरखून पाहत होतीस असं आश आशू आता तिला विचारू लागतो त्यावरती ती म्हणते तुम्ही तिघेजण खरंच खूप छान दिसत आहे एकमेकांसाठी बनले आहात आणि आणि खरं म्हणजे हॅप्पी दिसत आहे तसं माझ्या आयुष्यात जे काही होऊन गेले ते तर मी कोणाला सांगू शकत नाही एवढी हॅप्पी तर मी कधी माझ्या आयुष्यात नव्हतेच इथून गेल्यापासूनही आणि इथे असतानाही असं म्हटल्यावर आता आशुला जरा प्रश्न पडतो नक्की कशाबद्दल बोलायचं असेल म्हणूनच आता तो लगेच विनाकडे विषय काढतो आणि म्हणतो विना तू इथून गेली तुझ्या आयुष्यात त्यानंतर काय घडलं हे मला खरंच जाणून घ्यायची इच्छा नाहीये पण नक्की काय घडलं तू कुठे होती कित्येक वेळा तुला विचार विचारण्याचा जा प्रयत्न केला किती वेळा तुला शोधलं अगं पण तू आम्हाला कुठेच सापडली नाही तुझा पत्ताच नव्हता कुठे नक्की असं काय झालं आम्हाला तरी सांग पण आता विना ही खूपच इमोशनल होते ती म्हणते आशू मी इथे होते ना तेव्हा एकटी होते आणि तिकडे गेल्यानंतरही एकटी मला माझ्या आयुष्यात असं कुणीतरी हवं आहे जो एकटेपणा माझा घालवेल कारण की मला माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगायला आवडतं हे ठीक आहे पण आता मला ही घुसमट होती ना ती सहन नाही होत तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यावर असं वाटतं की तुम्ही खरंच खूप हॅप्पी आहात त्यातल्या त्यात ते तू आणि अरुंधती तरी पण माझं तसं नाही आहे असं आशुतीच्या भूतकाळाबद्दल तिला विचारत असतो पण आता विना काहीच बोलायला तयार नसते ती आशूला मिठी मारते आणि खूप रडू लागते ती खूप इमोशनल झालेली असते आशूलाही प्रश्न पडतो नक्की की काय झालं असेल तर विणा पुढे म्हणते त्या दिवशी यशबद्दल तुम्ही जे बोलत होतात ना की तो डिप्रेशनमध्ये गेला असेल वगैरे पण मलाही माझे दिवस तेव्हाचे आठवले ना वाटतं की आता पण मी एकटीच आहे आणि मी पण डिप्रेशनमध्ये जाईल तेव्हा आशू अजूनच विचारात पडतो तिकडे कांचन अभिला घरी घेऊन येते आणि त्याला चहा देते म्हणते की आजपर्यंत घरातील सगळेजण माझ्या हातचा चहा पिण्यासाठी काचरतात तू पिला ना तुला कसा वाटला चहा तो म्हणतो की एकदम छान आहे आजी ती म्हणते अरे अभि म्हणजे तू भागवत काकू त्या भजनी मंडळात येतात त्यांचा नातू का तेव्हा त्याला खूप जोरात ठसका लागतो तो, तो होणाही करत असतो त्याला ठसका येतोय म्हणून कांचन त्याच्यासाठी पाणी आणायला जाते तर आता तू कांचन गेली हे पाहताच तो पटकन पण घराचे सगळेच फोटो क्लिक करून घेतो आणि तेथून धूम ठोकतो तर तेवढ्यातच आप्पा काहीही मुंबईची गर्मी असं म्हणत तेथे येतात तेव्हा कांचन बाहेर पाणी घेऊन येते आप्पा खुश होत तिच्याकडे पाहतच राहतात कांचन विचारते काय झालं असं तेव्हा आप्पा म्हणतात अगं किती वर्षांनी मी हे दृश्य पाहतोय की मी बाहेरून कुठून तरी दमून थकून आलोय आणि तू माझ्यासाठी पाणी घेऊन आली कांचन म्हणते गप्पा बसावो तुमच्यासाठी नाही आहे ते अभिसाठी आहे आप्पा म्हणतात अगं अभी जानकी आणि अनघा हे तिघेही अनघाच्या माहेर गेले आहेत त्यावरती तो अभि नाही हो भजनी मंडळामध्ये ज्या भागवत आजी असतात ना त्यांचा नातू तो अभि अभिबद्दल सगळी माहिती आता कांचन म्हणतात अगं तो कोण कुठला आणि तो एवढा परिचयाचा होता का तू त्याला घरी घेऊन आलीस तेव्हा कांचन म्हणते अहो त्या भागवत आजी नाही का त्यांचा नातू होता तेव्हा आप्पा विचारतात कांचन अजून त्याने त्याची काही ओळख सांगितली का तुला ती कांचन म्हणते नाही हो पुढे काहीच त्याने सांगितलेलं नाही त्यावरती आता आप्पा म्हणतात अगं भागवत आजीला मुलगाच नव्हता तुला आहे का मग त्यांना नातू कसा असेल त्यावरती कांचन म्हणते अहो असं कसं मला म्हणाला या अगोदर तुमच्या घरी मी येऊन गेलोय त्यावरती आप्पा म्हणतात अगं मागच्या वर्षी भागवत आजींकडे खूप मोठी चोरी झाली तेव्हापासून त्या इथे राहतच नाही हे ऐकताच आता कांचनला खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे सगळेच जण अरुंधतीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असतात तेव्हा अरुंधतीला काळजी घे म्हणतात यशची अजिबात काळजी करू नको यशची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण आहोत आशू ही अरुंधतीला बाय असं म्हणतो आणि फोन ठेवतो फोन ठेवल्यानंतर आता अरुंधतीला यशबद्दल सगळं काही समजलं ते एक बरंच झालं असं आशू म्हणतो त्यावरती सुरेखाताई विचारतात खरंच कारे यशला सगळं काही माहीत झालं आशू म्हणतो हो अरुंधतीला सगळं सांगितलं तिने तो व्हिडिओ पाहिला नाही पण त्या व्हिडिओबद्दल तिला काहीतरी समजलं होतं ती मला सारखी विचारत होती पण तिला कॉन्फिडन्स होता की यश असं काहीही करणार नाही मध्यंतरी त्या दोघांचं एकदा बोलणं झालं होतं तेव्हा यशने स्वतःच सांगितलं होतं काहीही झालं तरी जीवाचं बरं वाईट करून घ्यायचं नाही म्हणूनच ती एकदम रिलॅक्स होती आता अरुंधती कधी येते याचीच वाट सगळेजण पाहत असतात तेव्हा अनिश हा सुलेखाताईंना म्हणतो आजी तू काळजी करू नको मी यशला अजिबात एकटं सोडणार नाही मी आहे त्याच्याबरोबर त्याची व्यवस्थित काळजी घेईल मी अरुंधती मॅम येईपर्यंत आणि त्या आल्यानंतरही मित्रांनो पुढील भागामध्ये कांचन किचनमध्ये काम करत असते तिला कसला तरी आवाज येतो म्हणून ती मागे पाहते तर कुणीतरी आल्याचा आता तिला भास होतो म्हणूनच ती घरातील सगळ्यांना आवाज देते हे चोर आलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब